मंत्री गिरीश महाजनांचा हौशी पुरदौरा, सेल्फी स्टंटचा व्हिडिओ व्हायरल। कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील पूरस्थिती पाहून अवघा महाराष्ट्र एकीकडे हळवळ व्यक्त करत आहे, तर दुसरीकडे गिरीश महाजन या पूरदौऱ्याच्या नावाखाली सेल्फीची मजा लुटतायत। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची असंवेदनता या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा समोर आली आहे। पूरग्रस्त जिल्ह्याच्या पाहणीसाठी निघालेल्या गिरीश महाजन यांनी चक्क सेल्फीसाठी पोज देत हातवारे करत जणू पर्यटन स्थळीलाच निघालो की काय अशा अविवार्त फिरताना दिसत आहेत। गिरीश महाजन यांच्यासोबत काही कार्यकर्ते, काही पोलीसही या बोट्यावर दिसल्याचे समोर येते। कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील पूरस्थिती पाहून अख्खा महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे। त्यातच सांगलीत बोट दुर्घटनेत जवळपास 16 जणांचा मृत्यू झालाय, तर लाखो लोकांचे स्थलांतर झाले। पूरग्रस्त लोकांना राज्यभरातून मदतही पुरवण्यात आहे, अन्न आणि निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्याला भेट देत पूरस्थितीची पाहणी केली आहे। या पाहणीनंतर त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बचत कार्य जोमाने करायचे आदेश दिले। तर दुसरीकडे गिरीश महाजन यांच्या पाहणी दौऱ्यातील व्हिडिओवरून सोशल मीडियावरून त्यांना ट्रोल करण्यात येत आहे। पूरस्थितीची पाहणी करताय की पर्यटन करतात असा सवाल नेटिझन्स विचारत आहेत। पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी बोटीवर सफर केल्यानंतर कॅमेऱ्याकडे पाहत हात हलून अभिवादन करताना मंत्री गिरीश महाजन दिसत आहेत। महाजन यांच्यासोबत असलेली व्यक्ती व्हिडिओ आणि शूट करताना दिसत आहे। दरम्यान गिरीश महाजन यांच्या कृत्याचा आणि व्हिडिओचा विरोधकांकडून निषेध करण्यात येत आहे।